हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजही भाऊबीज आणि भाऊबीजच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आज गेलेले आहे मामी भाऊबीजसाठी गावी, म्हणजे माहेराला. आणि आज सगळं काही घरचं काम मला असं करणं आहे, तर एवढा राडा पडला मला काय सांगा. तरी पण मला स्वयंपाक येत नाही आहे. आजचा स्वयंपाक माझ्याकडे आहे. कपडे धुणं, भांडे, सगळं काही काम माझ्याकडेच आहे. बैला जास्त काही काम होत नाही आहे. तर बाई मला सांगते कसं कसं स्वयंपाक करायचा, ते मला सांगते. आणि माझ्या चपात्या राहिल्या करायच्या, तर चपात्या पण करायच्या राहिल्या तर चपात्या पण करून घेऊ. तर हे बघू शकता, मी आत्ताच भात टाकलेला आहे चुलीवरती. तर भात पण झालेला आहे माझा. तर हे बघा, हा मी चुलीवरती भात केलेला आहे बरं का. चुला आत्ता विझून टाकली. तर हे बघा, मी भात केला आत्ता चुलीवरती भात केला. डाळ टाकली होती, डाळ पण शिजून झालेली आहे. आणि नेमकंच आमची, म्हणजे माझा डाळ शिजून झाली की लगेच गॅस आमचा संपून गेला, म्हणजे आता अन्न लागणार आहे बरं. आणि हा फ्रेंड, तुम्ही माझी इंस्टाग्रामची रील्स बघितली का? तिथे म्हणजे मी चुलीवर स्वयंपाक करत होते, तर चपात्या करत होते. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं, शिवानी चुलीवर काय करती, गॅस नाही आहे का, गॅसवर करना चुलीवर, असं कमेंट आल्या होत्या. तर हा फ्रेंड, खरंच आमचा गॅस संपलेला आहे. 2 दिवस झाले गॅस संपलेला आहे. आणि हे बघू शकता, गॅसची टाकी इथं बाहेर आणून ठेवलेली आहे. आणि जेव्हा ती गॅसची गाडी येईन तेव्हा आता गॅस भरून घेता जाईल. काय माहिती आता गॅसची गाडी कधी येते आणि कधी मी गॅस भरून घेते. चुलीवर स्वयंपाक करायचा इतका कटाळा येतो काय सांग. काय करायली शिवानी आज? आज भाजी करायली. अरे वा, आज तर स्पेशल भाजी करायली. काय काही स्पेशल? माझ्या आजची स्पेशल भाजी आहे. कांदा टाकून कशी भाजी करायची? रेसिपीचा व्हिडिओ आहे का? बघा शिवानीजी कशी दही चालली चुलीवर स्वयंपाक आहे आज, है ना? एक तर चुली झाला मग लाभ ना. बघा गॅस संपलेला आहे, 2 दिवसापासून गाडीच नाही आली गॅसची. तर गॅस संपलेला आहे त्याच्यामुळं. आणि आज तुझ्यावर कसं काय बारी आली स्वयंपाकाची? मामी माहेरी गेलेली आहे, मामी भाऊबीजसाठी. तर त्याच्यासाठी आज सगळं काम माझ्यावरच आहे. जरा मोठ्यानं पण बोल ना. मी मामा मोठ्याने बोलत आता. तिच्या आधीच आता परेशानी चालली, दुखणं नाही ना. आणि तिकट पण पाट्यावर वाटलं शिवानी ना. बघू शकता कुठे. एक तर लाईट नाहीये, मिक्सर चालू करायला लाईट नाहीये. आता काय करावं, आधीच उशीर झाला. तिकट वाटलं ना कुठे? हे बघा, हे तिकट वाटवलं. आता बाई तू कशी बघा. बघा शिवानी कामाचा लोड आला शिवानीवर. फर्स्ट टाइम मस्त भाजी बनवली ती. याच्या आधी कधी बनवले नव्हते. बने लवकर. मसाले कोणते कोणते वापरायली? मलाच माहित नाही मसाले, नाव माहित नाही मला. टाकायचे कलर आला पाहिजे. एक तर टमाटर नाहीये, काहीच नाहीये, भाजी पाला पण नाहीये. बाजारालाच नव्हतं गेलं आज कोणी. काल काल का परवा दिवशी होता बाजार. कर लवकर कांदा जळायला. बघा शिवानीवर सगळा लोड पडलाय, कारण शिवानीची मामी गेली गावाला. तर शेत धुणं, स्वयंपाक आणि परत घराचं काम पण जास्त आहे झाडझुडी लायला. कर लवकर परवीन मसाला, जास्त तिखट होईन बर. शिवानी व्हिडिओ बनवायचा नव्हता पण मीच बनवायला लागलो जबरदस्ती. आहे शिवानी फायनल भाजी झाल्यावर दाखवतो तुम्हाला आता. चला
तर मित्रांनो आता झाली आहे माझी भाजी तयार. तर हे बघू शकता माझी भाजी नुसतं कोथंबीरची कमी आहे, त्याला वरून कोथंबीर टाकली असती. तर हे बघा किती मस्त ग्रेव्ही आली आहे माझी भाजी, म्हणजे किती छान भाजी केली आहे मी. भाजी कोणती पण ही भाजी सोयाबीन वडा आहे. आणि मी आता म्हणत होते मामा आताच व्हिडिओ न काढू आताच न काढू, तरी पण मामाने काढला. बरं जाऊ द्या. तर हे बघा आणि माझं आणि खूप सास माझं काम खूप राहिलेलं आहे. हे बघू शकता किती पसारा पाणला. आणि मी तिकट बघा कशावर वाटलं होतं, वरुट्यावरती, कारण हा पाटावर उठावरती. आणि लाईट नव्हती तर मिक्सर वगैरे चालू नव्हतं, तर अशी एवढी सगळी दही झाली माझी. आणि आता सध्या माझी म्हणजे मला बोलता सुद्धा येणी आहेत, सगळं धुपण माझ्या तोंडात चाललं, नाकात चाललं, डोळ्यात चढलं. तरी बघा आता हे सगळं काही सामान आवरून ठेवू. आणि हा फ्रेंड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि असा सपोर्ट तुमचा राहू द्या. आणि तुम्ही मला माहिती आहे की माझ्या व्हिडिओला लाईक खूप कमी करत आहे, तर प्लीज सगळेजण लाईक करा व्हिडिओला. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून टाका.